नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड बायोलॉजीमधील इम्पॉर्टंट डायग्राम्स किंवा डायग्रामवरती विचारले जाणारे प्रश्न. मग त्यासाठी आपण 1 to 7 चॅप्टर्सबद्दल जे काही इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, डायग्रामवरचे क्वेश्चन्स आहेत, ते सगळं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आय होप की तुम्ही पार्ट 1 पाहिलं असेल. नसेल पाहिलं तर त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता आपण पाहतोय चॅप्टर नंबर 8 पासून पुढे जे काही सगळे चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट डायग्राम. सो इथून पुढे ह्युमन फिजिओलॉजी स्टार्ट होते, त्याच्यामुळे डायग्राम्सची संख्या जराशी वाढणार आहे. सो लेट्स सी. ही जी पहिली डायग्राम आहे 8.1, ही तुम्ही नाही केली तरी पण चालेल, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पुढे. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर काही PYQsमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की अशी डायग्राम ऑलरेडी ड्रॉ करून दिली जाते, पण तुम्हाला इथे ब्लँक दिलं जातं, इथे ब्लँक दिलं जातं आणि याची नावं लिहा असं दिलं जातं. मग या ठिकाणी ABC आणि ABC आयडेंटिफाय करा असे क्वेश्चन याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे तुम्हाला ही जी डायग्राम आहे ही करायची आहे. खालचं तुम्ही एल्विओलस किंवा एअर सॅक विथ ब्लड कॅपिलरीज हे नाही केलं तरी पण चालेल, पण ज्याला आपण म्हणतो ह्युमन रेस्पिरेशनचा भाग ती एवढी डायग्राम तुम्हाला करायची आहे, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लॅरिंग्स तुम्हाला करायचं आहे. अजून विचारलं गेलेलं नाही आहे पण विचारलं जाऊ शकतं, कारण तितकंसं अवघड नाही आहे ड्रॉ करण्यासाठी त्याच्यामुळे, ठीक आहे. आफ्टर दॅट हे काय तुम्हाला नाही विचारलं जाणार की ब्रीदिंग एक्सप्लेन करा, डायग्राम काढून वगैरे, त्याच्यामुळे तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे एल्विओलस आणि कॅपिलरी यांच्यामध्ये कशा पद्धतीने गॅशियस एक्सचेंज होतं हे तुम्हाला विथ डायग्राम एक्सप्लेन करायला पण येऊ शकतं, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. ही डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. हा ग्राफ नाही केला तरी पण चालू शकता, ही पण डायग्राम तुम्ही स्किप करू शकता, हे पण तुम्ही स्किप करू शकता. हा जो चार्ट आहे हा मात्र तुम्हाला विचारला जातो. तुम्हाला एकतर डिसऑर्डरचं नाव दिलं जातं, शक्यतो सिम्पटम्स नाही आहेत, कॉजेस आणि ट्रीटमेंट येतं पण सिम्पटम्स पण येऊ शकतात. सो करून ठेवा पूर्ण चार्टच. सो तुम्हाला कसं येतं, सपोज एम्फायसिमा दिलं जाईल, सिम्पटम्स तुम्हाला लिहायचे आहेत, ट्रीटमेंट तुम्हाला लिहायचं आहे, कॉजेस ते लोक लिहून देतील. म्हणजे असे तुम्हाला ब्लँक्स फिल करायला येतात, साधारणतः 4 ते 6 ब्लँक्स तुम्हाला फिल करण्यासाठी येऊ शकतं. त्याच्यामुळे हा जो चार्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये जास्त काही अवघड नाही आहे. तुम्ही जर पाहिलं तर मेजॉरिटी ऑफ जे रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स किंवा डिसीजेस असतात त्यांच्यामध्ये स्मोकिंग आणि एअर पॉल्युशन हे कॉमन कॉज किंवा कॉमन रिझन असतं, त्याच्यामुळे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि बाकी ज्याप्रमाणे नाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सिम्पटम्स पाहायला मिळतील, ठीक आहे. आता या ठिकाणी सायनसिटिस आहे तर इन्फ्लॅमेशन ऑफ सायनसेस, सो तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आता ॲक्यूट ब्रॉन्कायटिस आहे तर इन्फ्लॅमेशन ऑफ ब्रॉन्काय, ठीक आहे. सो असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाकी ट्रीटमेंटच थोडीशी अवघड होऊ शकते, पण ट्रीटमेंटमध्ये पण मेजॉरिटी ऑफ टाईम्स जे स्मोकिंगमुळे होणारे आहेत त्यांचे क्विट स्मोक वगैरे अशीच ट्रीटमेंट आहे, ठीक आहे. तुम्हाला जास्त मोठं मोठं लिहायची काही गरज नाही आहे. एखादं सिम्पटम एखादं ट्रीटमेंट लिहिलं तरी पण चालू शकतं, ठीक आहे. सो ते एखादं पाठ करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे डायग्राम तुम्हाला नाही विचारली जाणार, सो स्किप करू शकता. अगेन ही पण नाही विचारली जाणार. ही डायग्राम तुम्ही जर पाहिलं तर PYQsमध्ये येऊन गेलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठेही ब्लँक दिले जातात आणि हे फिल करा असं येतं. सो 2 मार्कांसाठीची ही डायग्राम येते. सो प्लीज करून ठेवा ही डायग्राम. डायग्राम म्हणजे चार्ट जे पण आहे ते करून ठेवा. हे तुम्हाला नाही विचारलं जात, हे स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन या ठिकाणी पण तुम्हाला आयडेंटिफाय करायला येतं. आता हे आयडेंटिफाय करणं थोडंसं अवघड होतं जेव्हा पेपर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असतो. आता तर छान कलरफुल पुस्तकामध्ये आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं आयडेंटिफाय करू शकता, पण जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट येतं तेव्हा थोडंसं अवघड पडतं. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जे सगळे ग्रॅन्युल्सवाले आहेत, हे बघा हे सगळे ग्रॅन्युलोसाइट्स आहेत. ते ग्रॅन्युलोसाइट्सचे टाईप्स जर तुम्हाला माहिती असतील, न्यूट्रोफाइल, बॅसोफाइल आणि युसिनोफिल्स आहेत, तर तुम्हाला ह्या तिघांपैकीच ओळखायचं आहे. बाकी उरलेले जे असतील ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने किडनी शेप न्यूक्लियस प्रेझेंट आहे ते नेहमी मोनोसाइट असतं, आणि पूर्ण भरलेलं म्हणजे बघा पूर्ण सेलला असं कट टू कट न्यूक्लियस आहे ते नेहमी लिम्फोसाइट असतं. सो तुम्ही याच्या आधारे पण ओळखू शकता. आता मग या उरलेल्या तिघांमध्ये कसं ओळखायचं, तर तुम्ही इथे बघू शकता हेडफोन असतात ना आपले हेडफोन, त्याच्याप्रमाणे याचं न्यूक्लियस आहे. सो हे युसिनोफिल आहे. बाकी ज्याच्यामध्ये 3 लोब्स आहेत, 3 किंवा 3 पेक्षा अधिक लोब्स जर असतील तर ते न्यूट्रोफाइल आहे. मग उरलेलं बॅसोफाइल, ठीक आहे. सो तुम्ही अशा पद्धतीने हे लक्षात ठेवू शकता. याच्यावरती तुम्हाला कसं येऊ शकतं की न्यूट्रोफाइल एकतर हे सगळ्यांना आयडेंटिफाय करा, ABCD अशी नावं दिली जातील आणि यांना आयडेंटिफाय करा. त्यासोबतच मग न्यूट्रोफाइलचं फंक्शन काय आहे किंवा यांचं क्लासिफिकेशन कसं होतं, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. किंवा डिरेक्टली ड्रॉ करा असं पण येऊ शकतं, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे तुम्हाला ब्लड स्मीअर वगैरे काही ड्रॉ करायला नाही येणार, स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे पण तुम्हाला फील नाही करायला येणार चार्ट, सो हे पण स्किप करू शकता. अगेन हे पण स्किप करू शकता. नेक्स्ट हार्ट. हार्टच्या सगळ्याच डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला हार्टची कशी पण डायग्राम ड्रॉ करायला येऊ शकते.
एक्सटर्नल स्ट्रक्चर जर आलं तर दोघांपैकी कोणतंही तुम्ही एक लक्षात ठेवा, कारण तुम्हाला पोस्टेरियर व्हीव ड्रॉ करा किंवा एंटेरियर व्हीव ड्रॉ करा असं काही स्पेसिफिकली येत नाही. सो तुम्हाला फक्त एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट असंच दिलं जातं, तर तेव्हा मात्र तुम्हाला हे किंवा हे दोघांपैकी कोणतीही डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता जे तुम्हाला इझी वाटेल. एक्सपेक्टेड आहे की तुम्ही याचे 7 ते 8 नावं लिहिली पाहिजेत. सो जे जे इम्पॉर्टंट नावं आहेत, फॉर एक्झाम्पल एवोर्टा इम्पॉर्टंट आहे, किंवा राईट पर्मनरी आर्टरी असेल, लेफ्ट पर्मनरी आर्टरी असेल, लेफ्ट पर्मनरी वेन, राईट पर्मनरी वेन, हे सगळ्या ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, सुपेरियर वेना केव्हा असेल, सो हे सगळं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. राईट वेंट्रिकल कुठे आहे, लेफ्ट वेंट्रिकल कुठे आहे, सो हे सगळंच तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, कारण या सगळ्याला मार्क्स असतात. त्याच्यामुळे एक्सपेक्टेड आहे की 8 नावं तरी तुम्ही मिनिमम लिहिली पाहिजेत, बाकी तुम्ही सगळीच्या सगळी नावं पण लिहू शकता, ठीक आहे. सो हे डायग्राम्स 2-2 मार्काला येतात, कोणताही तुम्हाला ड्रॉ करता येईल जर त्यांनी एक्सटर्नल स्ट्रक्चर असं दिलं असेल तर, ठीक आहे. इंटरनल स्ट्रक्चर दिलं असेल तर मात्र तुम्हाला हेच ड्रॉ करायचं आहे. एक्सटर्नलचं इंटरनलला, इंटरनलचं एक्सटर्नलला असं करू नका, कारण प्रत्येकाची डायग्राम वेगळी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इंटरनल स्ट्रक्चरमध्ये एक्सपेक्टेड आहे की तुम्ही सगळीच्या सगळी नावं लिहाल, कारण प्रत्येक पार्ट तुम्हाला डिफाईन करायचा आहे. डायग्राम तुम्हाला कंपल्सरी पेन्सिलने ड्रॉ करायची आहे. शक्य असेल तर डायग्राम ड्रॉ केल्यानंतर, नावं लिहिल्यानंतर त्याला छानसा बॉक्स तयार करा. हे काही कंपल्सरी नाही आहे, पण जस्ट पेपर प्रेझेंटेशन चांगलं व्हावं यासाठी तुम्ही हे करू शकता, ठीक आहे. कधीकधी असं पण येतं की इंटरनल स्ट्रक्चर ड्रॉ करा आणि ते एक्सप्लेन करा, तर त्यासाठी तुम्हाला यातले काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. जास्त डीपमध्ये नाही एक्सप्लेन केलं तरी पण चालेल, पण वरच्यावर एट्रिया काय आहे किंवा वेंट्रिकल्स काय आहे, बायकस्पीड व्हॉल्व कुठे आहे वगैरे, कोणाच्या मध्ये आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे थोडक्यात, जे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. मागच्या वर्षी म्हणजे यावर्षी जो काही 2023 पेपर झाला होता त्याच्यामध्ये ही डायग्राम विचारली गेली होती, त्याच्यामुळे ही पण तुम्हाला करून ठेवायची आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हां, तुम्हाला जे कार्डियक सायकल आहे तर ते एक्सप्लेन करा असं येतं. डायग्रामॅटिकल एक्सप्लेन करा असा काही स्पेशल प्रश्न येत नाही, पण कार्डियक सायकल एक्सप्लेन करा असं येतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही डायग्रामॅटिकल एक्सप्लेन करू शकता, तुम्हाला पण लिहायला इझी पडेल आणि एक्झामिनरला पण समजायला इझी पडेल की तुम्ही नेमकं काय लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रेझेंटेशनसाठी आणि थोडंसं आन्सर इनोव्हेटिव्ह करण्यासाठी डायग्राम ड्रॉ करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आर्टरी आणि वेनमधला डिफरन्स लिहायला येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला हे डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. कंपल्सरी नसतं डायग्राम ड्रॉ करणं, पण डायग्राम ड्रॉ केलं तर एक तर पहिली गोष्ट तुम्हाला एक एक्स्ट्रा पॉईंट आठवत नसेल तर तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता आणि त्या तो एक्स्ट्रा पॉईंट न लिहिता पण तुम्हाला मार्क्स मिळतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगेन, तुम्ही जेवढ्या डायग्राम्स ड्रॉ कराल तेवढं तुमचं आन्सर अजून चांगलं दिसेल आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळण्याची शक्यता वाढेल, ठीक आहे. सो कॅपिलरीबद्दल तुम्हाला काही नाही विचारला जात, बट आर्टरी आणि वेनमधला डिफरन्स येईल तेव्हा तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची आहे. नेक्स्ट आहे पल्स पॉईंट्स, तुम्ही स्किप करू शकता. बाकी ई सी जी तुम्हाला ड्रॉ करायला नाही आहेत. ई सी जीवरती डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स येऊ शकतात की याच्यामधलं येल पी आर टी सेगमेंट काय आहे, किंवा किंवा तुम्हाला असं येऊ शकतं की इथे ब्लँक्स दिले जातील, कुठे ब्लँक्स दिले जातील, इथे सपोज की एट्रियाचं हे चाललेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला ब्लँक दिलं जाईल आणि विचारलं जाईल की म्हणजे एच्या ठिकाणी काय असलं पाहिजे, बी दिलं जाईल बीच्या ठिकाणी काय असलं पाहिजे, किंवा एक्स कॉम्प्लेक्स ए बी सी डी पैकी कुठल्या लेटरने दाखवलेलं आहे, असे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. हे तुम्हाला लिम्फॅटिक सिस्टीमबद्दल नाही ड्रॉ करायला येणार, तुम्ही स्किप करू शकता. हे पण तुम्ही सगळं स्किप करू शकता, ठीक आहे. चलो, सो आफ्टर दॅट एक्सरसाइजमधले जे काही डायग्राम्स आहेत ते सगळे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल तर तुम्ही ते सगळे डायग्राम्स केले तरी पण पुरेसे आहेत, ठीक आहे. आता तुम्हाला जर एक्सरसाइजमधल्या क्वेश्चन्सचे आन्सर्स हवे असतील, आता तुम्ही इतर कुठल्याही पब्लिकेशनच्या बुकमध्ये पाहिलं तर तुम्हाला आन्सर शोधावे लागतात, पण हे जे ओसवाल पब्लिकेशनचं बुक आहे याच्यामध्ये तुम्हाला डिरेक्ट आन्सर्स मिळतील, म्हणजेच लागोपाठ तुम्हाला सगळे क्वेश्चन्स मिळतील ज्याप्रमाणे पुस्तकात आहेत त्याप्रमाणे, आणि त्याच्या आधारे तुम्हाला आन्सर्स शोधायला जास्त वेळ लागणार नाही. सो हे जे ओसवालचं बुक आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी चारही विषयांसाठीचं आहे, तुम्ही ते चेकआउट करू शकता. याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. इफ यू वॉन्ट तुम्ही ते बायसुद्धा करू शकता. सो बेसिकली अशा पद्धतीने तुम्हाला शॉर्ट नोट्स पाहायला मिळतील आणि तुम्हाला एक्सरसाइजमधल्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स पण सलग पाहायला मिळतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. हा एकटा चॅप्टर 11 गुणांसाठीचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर हाच फक्त चॅप्टर केला तरी पण तुम्ही आरामात पास व्हाल, कारण तुम्हाला ऑलमोस्ट 25 ते 30 मार्क जर तुम्ही नीट प्रॅक्टिकल वगैरे केलं, जर्नल सबमिट केलं, तर तुम्हाला कॉलेजकडून मिळतातच. आणि मग एक्स्ट्रा जर तुम्ही फक्त हा चॅप्टर जरी केला तरी पण तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील, पण आपल्याला असं आउट ऑफ म्हणजे पासिंग मार्क्स मिळतील, आउट ऑफ नाही पासिंग मार्क्स मिळतील, ठीक आहे. पण आपल्याला असं नाही करायचं, आपल्याला सगळा अभ्यास करायचा आहे. सो दॅट्स वाय आपण आता इम्पॉर्टंट डायग्राम्स बघूया. हायड्रा वगैरे तुम्ही स्किप करू शकता, सेम प्लॅनेरी आपण स्किप करू शकता,
याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉ करायला नाही आहेत, तुम्हाला असं दिलं जातं की आयडेंटिफाय करा आणि याचे फंक्शन्स लिहा, ठीक आहे. आता आयडेंटिफाय करायचं तर या ठिकाणी आहे आणि त्याचे फंक्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. सो बेसिकली हा चार्ट तुम्हाला करायचा आहे, कारण तुम्हाला आयडेंटिफाय करा आणि फंक्शन्स लिहा असा प्रश्न येतो. सो हा चार्ट करायचा आहे आणि सोबतच या चार्टमध्ये जे काही सेल्स आहेत त्या सगळ्या सेल्सचे डायग्राम्स तुम्हाला या इथून करायचे आहेत, ठीक आहे. सो हा चार्ट आणि हा डायग्राम दोघांमध्ये कंबाईन क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट आहे सायनॅप्टिक ट्रान्समिशन. तुम्हाला सायनॅप्टिक ट्रान्समिशनवरती लिहायला येतं शॉर्ट नोट, ॲट सच डायग्राम ड्रॉ करा असा प्रश्न नाही आहेत. मग ते लिहित असताना तुम्हाला जर अजून आन्सर चांगलं करावंच वाटत असेल तर तुम्ही डायग्राम स्वतःहून काढू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे तुम्हाला ॲट सच ड्रॉ करायला नाही आहेत, सो तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. हे जे फ्लो चार्ट आहे हे मात्र तुम्हाला एखाद्यामधलाच इथे ब्लँक दिलं जाईल, इथे ब्लँक दिलं जाईल आणि इथे सपोज ए दिलं जाईल, बी दिलं जाईल, सी दिलं जाईल. सो हे ए बी सी काय आहे ते लिहा, ओळखा वगैरे असे क्वेश्चन्स येऊ शकतात. सो हा फ्लोचार्ट तुम्हाला येऊ शकतो. आणि जरी फ्लोचार्ट नाही आला पण तुम्ही जर हा फ्लोचार्ट पाठ केला तर तुम्हाला नर्व इम्पल्सच्या इंडक्शनवरती जनरेशनवरती शॉर्ट नोट जरी आली तरी पण तुम्ही या फ्लोचार्टच्या आधारे एखादा आन्सर फॉर्म करू शकता, ठीक आहे. त्याच्यामुळे हा फ्लोचार्ट केलात तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडेल, कारण एवढा मोठा मोठा आन्सर करण्यापेक्षा जर तुम्ही फ्लोचार्ट केलात आणि बाकीचे मधले सेंटेन्सेस कनेक्टिंग सेंटेन्सेस मनाने लिहिले तरी पण चालू शकतात, ठीक आहे. अगेन हा फ्लोचार्ट पण तुम्हाला अजून नाही विचारला गेला आहे, बट मे बी विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. तुम्ही जर चॅप्टर रीड केलं तर तुम्हाला कळेल की लक्षात ठेवायला चॅप्टरमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायला हा एक माइंड मॅपप्रमाणे आहे. सो तुम्ही जर हा लक्षात ठेवला तर तुमच्याकडे चॅप्टर पण एक लक्षात राहील. सपोज नर्वस सिस्टमवरती शॉर्ट नोट आली तर तुम्ही या की पॉईंट्सच्या आधारे ते इलॅबोरेट करू शकता. सो त्यासाठी हा डायग्राम तुम्हाला किंवा हा फ्लोचार्ट तुम्हाला यूजफुल राहील. आफ्टर दॅट हे जे आहे ब्रेनचे सगळे पार्ट्स आणि त्यांचे फंक्शन्स हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. सो याचा आन्सर तुम्ही लक्षात ठेवा, डायजेस्ट किंवा मास्टर की किंवा कुठल्याही बुकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आफ्टर दॅट हे डायग्राम ॲट सच ड्रॉ करायला नाही आहेत, पण तरीसुद्धा लक्षात ठेवा जर आलंच थोडक्यात तर तुम्हाला ॲटलिस्ट काही मेजर पार्ट्स माहिती पाहिजेत. लाईक सेरेब्रम आहे, सेरेब्रम आहे, या ठिकाणी तुम्हाला स्पायनल कॉर्ड्स एक एक्सटेन्शन पाहायला मिळतं आहे, किंवा मिडब्रेन कुठे आहे, पॉन्स वायरोली कुठे आहे, किंवा मेड्युला ऑब्लोंगटा कुठे आहे, हे काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. अगदी खूप डिटेलमध्ये माहिती नसलं तरी पण चालेल. डायग्राम आला असता तुम्हाला एक 4 ते 5 नावं लिहिता आली पाहिजेत. हे तुम्ही स्किप करू शकता, वेंट्रिकल्स ऑफ ब्रेन. आफ्टर दॅट स्पायनल कॉर्ड, टी एस ऑफ स्पायनल कॉर्ड हे खूप महत्त्वाचं आहे. हे याच्या आधी खूपदा विचारलं गेलं आहे आणि चान्सेस पण आहेत की विचारलं जाऊ शकतं. हे तुम्हाला ड्रॉ करा आणि एक्सप्लेन करा असा प्रश्न मोस्ट ऑफ द टाइम्स येतो. ड्रॉ करायला एखादा मार्क असतो कारण खूप कॉम्प्लेक्स डायग्राम नाही आहे त्याच्यामुळे, किंवा कधीकधी ड्रॉ करायलाच 2 मार्क पण दिले जाऊ शकतात. पण ड्रॉ करा आणि एक्सप्लेन करा असं जर आलं तर तुम्हाला 5 ते 6 पॉईंट्समध्ये एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आफ्टर दॅट हे पूर्ण ॲट सच तुम्हाला चार्ट नाही विचारला जात. तुम्हाला फक्त असं विचारलं जातं की 1, 3, 5 क्रेनियल नर्व्सची नावं लिहा असं विचारलं जातं, किंवा सेन्सरी मिक्स्ड मोटर क्रेनियल नर्व्सची नावं लिहा, किंवा फक्त सेन्सरी क्रेनियल नर्व्सची नावं लिहा, एक्झाम्पल्स लिहा, फक्त मोटर क्रेनियल नर्व्सचे एक्झाम्पल्स लिहा असे तुम्हाला प्रश्न येतात. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त नेम आणि टाईप अलॉंग विथ नंबर पण लक्षात ठेवायचं आहे, कारण पूर्वी म्हणजे आत्ता एवढं रिसेंटली नाही, आय थिंक रिसेंटली पण आलं होतं हे की 5, 6, 7 क्रेनियल नर्व्सची नावं लिहा, किंवा 3, 4, 5 क्रेनियल नर्व्सची नावं लिहा, किंवा सगळे मिक्स्ड नर्व्सची क्रेनियल नर्व्सची नावं लिहा असं तुम्हाला प्रश्न येतो. सो त्यासाठी तुम्हाला नेम आणि टाईप लक्षात ठेवायचं आहे अलॉंग विथ नंबर. हे तुम्हाला एनसीईआरटीमध्ये नाही पाहायला मिळणार. सो तुम्ही जर फक्त एनसीईआरटी रीड करत असाल तर सोबतच तुम्हाला हा चार्ट याच्यामधून रीड करावा लागेल, ठीक आहे. सो बाकी सर्वायकलमध्ये तुम्हाला मॅच द कॉलम्समध्ये येऊ शकतं. सर्वायकल, थोरॅसिक, लंबार, सॅक्रियल हे सगळं लिहून दिलं जाईल ए कॉलममध्ये, आणि बी कॉलममध्ये किती नंबर ऑफ पेअर्समध्ये प्रेझेंट आहे ते दिलं जाईल आणि तुम्हाला ते मॅच करायला येऊ शकतं, ठीक आहे. नेक्स्ट आहे, ज्याप्रमाणे टी एस ऑफ स्पायनल कॉर्ड महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व पण महत्त्वाचा आहे. दोघांमध्ये फरक आहे, राईट. तुम्हाला सेमच डायग्राम दोन्हीकडे नाही काढता येणार. सो बेसिकली हे पण लक्षात ठेवायचं आहे, हे पण तुम्हाला ड्रॉ करायला अलॉंग विथ ते एक्सप्लेन करायला पण विचारलं जातं. नेक्स्ट आहे, कधीकधी तुम्हाला म्हणजे एक्झाममध्ये याच्या आधी नाही आलं आहे पण स्पायनल रिफ्लेक्सेस आणि क्रेनियल रिफ्लेक्सेस हे एकदा फक्त 2 ते 3 पॉईंट्सच डिफरन्स आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आफ्टर दॅट हे काय तुम्हाला ड्रॉ करायला नाही आहेत, ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम ड्रॉ करायला नाही आहेत. नेक्स्ट आहे, तुम्हाला हे मात्र एक्सप्लेन करायला येतं. प्रिवियस क्वेश्चन पेपरमध्ये 2023 पेपरमध्ये हे आलं होतं की हार्टबीट कधी इन्क्रीज होतात, कधी डिक्रीज होतात, किंवा हार्टबीटवरती सिम्पॅथॅटिक इफेक्ट आणि पॅरासिम्पॅथॅटिक इफेक्ट कसा पडतो वगैरे, त्याच्यामुळे तुम्हाला हा डायग्राम किंवा हा चार्ट जो आहे तो करायचा आहे. हे तुम्ही तितकंसं नाही केलं तरी पण चालेल, पण एक बेसिक आयडिया तुम्हाला याची असली पाहिजे.
कारण हे खूप आधी याच्यावरती प्रश्न विचारले जायचे, आता रिसेंटली नाही विचारले गेलेत. पण तरी पण तुम्हाला थोडंफार माहिती पाहिजे की थर्मोरिसेप्टर स्किनशी रिलेटेड आहे, फोनोरिसेप्टर इयर, ऐकतो ना आपण फोन इयर वगैरे असं लक्षात ठेवू शकता. स्टॅटो म्हणजे बॅलन्स, हे पण इयरशी रिलेटेड आहे. हे तुम्हाला एक वरच्यावर लॉजिक माहिती असलं पाहिजे. आय ड्रॉ करा असं ॲट सच नाही आला आहे प्रश्न, पण तुम्हाला तरी पण येऊ शकतो. आय ड्रॉ करा आणि त्याच्यावरती एक्सप्लेनेशन लिहा, त्याच्यामुळे आयची डायग्राम महत्त्वाची आहे. स्ट्रक्चर ऑफ रेटिना स्किप करू शकता. अगेन हे फ्लोचार्टमध्ये तुम्हाला 2 मार्कांसाठी फील करायला वगैरे विचारलं जाऊ शकतं. अगेन इयरची डायग्राम फक्त ही केली तरी पण चालेल, स्ट्रक्चर ऑफ ह्युमन इयर. बाकी ॲट सच कॉकलिया वगैरे सेपरेट करायची गरज नाही आहे, फक्त स्ट्रक्चर ऑफ ह्युमन इयर तेवढी करा आणि थोडंफार एक्सप्लेनेशन, ठीक आहे. आफ्टर दॅट याच्यामध्ये हे 2 डायग्राम्स महत्त्वाचे आहेत, तुम्हाला डिरेक्टली एक्सप्लेन करा असं येतं आणि ड्रॉ करून एक्सप्लेन करा, किंवा तुम्हाला चुकीची डायग्राम दिली जाऊ शकते. आता इथे रिसेप्टर आहे तर या ठिकाणी तुम्हाला ब्लँक दिलं जाईल, किंवा इथे रिसेप्टर दिलं जाईल, इथे रिस्पॉन्स दिलं जाईल. सो तुम्हाला ती चुकीची डायग्राम बरोबर करा असे प्रश्न पण याच्यामध्ये येऊ शकतात. पिट्युटरी ग्लँड एक्सप्लेन करायला नक्कीच येतं, किंवा फक्त ड्रॉ करायला पण येतं. आय थिंक PYQs कुठेतरी हे खूपदा आलेलं आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला फक्त डायग्राम लक्षात ठेवायची आहे. एक्सप्लेनेशन तुम्ही तितकं असं लक्षात न ठेवता फक्त डायग्राम जर लक्षात ठेवले तरी पण चालेल. अगेन पिनियल ग्लँड वगैरे नाही आहेत ड्रॉ करायला. हां, PYQs तुम्ही जर पाहिले तर 2023 पेपरला हे ड्रॉ करायला आलं होतं, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. ए डायग्राम काही नव्हती आली, बी मात्र तुम्हाला ड्रॉ करायला आली होती की पॅराफॉलिक्युलर सेल्स किंवा सी सेल्स, फॉलिक्युलर सेल्स आणि थायरॉइड फॉलिकल्स हे त्या डायग्राममध्ये असलं पाहिजे, अशी डायग्राम ड्रॉ करा असा काहीसा तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला होता, ठीक आहे. बाकी तुम्ही सगळं स्किप करू शकता, चालेल स्किप केलं तरी पण. येस, सो अशा पद्धतीने आपण हा चॅप्टर कवर केलेला आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. ओके, सो याच्यामध्ये आता आपण पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये अँटीबॉडीचं स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला डायग्राम ड्रॉ करा, 2 मार्काला असं येऊ शकतं. हे अँटीजन अँटीबॉडी नाही केलं तरी पण चालेल. हा जो डायग्राम चार्ट आहे खूप इझी आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही आहे, पण तरी पण करून ठेवा. हे तुम्हाला 2 मार्कांना फील करा, याव करा त्याव करा असं येतं. युनिव्हर्सल एक्सेप्टर कोणता ब्लड ग्रुप आहे आणि युनिव्हर्सल डोनर कोणता आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, सो ते होऊ देऊ नका. नेक्स्ट आहे कुठे अँटीबॉडी बी पाहिजे, कुठे अँटीजन पाहिजे. हे सगळे अँटीजन्स आहेत जे सर्फेसवरती असतात, आणि जे सिरममध्ये असतात तर ते असतं अँटीबॉडी. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ए ग्रुपसाठी काय असेल, बी ब्लड ग्रुपसाठी काय असेल वगैरे. नेक्स्ट आहे इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय असा प्रश्न एकदा येऊन गेला होता. सो बाकी हे चार्ट फील वगैरे करायला नाही आहेत. मोस्टली या चॅप्टरमध्ये तुम्हाला सिमटम्स लिहा, ट्रीटमेंट लिहा असेच क्वेश्चन्स जास्त येतात. हे लाईफ सायकल नाही केले तरी पण चालेल, सेम लाईफ सायकल नाही केले तरी पण चालेल. नेक्स्ट आहे याच्यामध्ये जास्त काही डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स येत नाहीत. तुम्हाला सिमटम्स ड्रॉ करा आणि हे ड्रॉ करा, सॉरी म्हणजे सिमटम्स लिहा वगैरे असेच प्रश्न येतात. नेक्स्ट आहे तुम्हाला ॲटलिस्ट हे माहिती पाहिजे की कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस कोणते कोणते आहेत आणि ते कोणत्या ऑर्गनला अफेक्ट करतात. एक जनरल सूट असेल तर स्किन आणि लंग्सला वगैरे, कुठले पण एक 2-3 लक्षात ठेवा जर एक्झामला आलं तर लिहिता येईल असं. HIVचं स्ट्रक्चर विचारलं गेलेलं आहे याच्या आधी, पण एक्सप्लेन करा आणि ड्रॉ करा. सो हे तुम्हाला एकदा ट्राय करायचं आहे. बाकी याच्यामध्ये खूप सारे काही डायग्राम्स नाही आहेत. सो येस, संपला हा चॅप्टर, डायग्रामच्या दृष्टीने संपला. नेक्स्ट आहे 11th चॅप्टर, याच्यामध्ये पण जास्त काही डायग्राम्स नाही आहेत. जे काय आहेत ते सगळे चार्ट्स, हे चार्ट्स तुम्हाला कसेही विचारले जाऊ शकतात. ब्लँक दिलं जाईल, विचारलं जाईल, डिरेक्टली लिहायला दिलं जाईल. एक्झाम्पल्स लिहा, प्लांट डिसीजचे एक्झाम्पल्स लिहा की पॅथोजन फंजाय आहे आणि प्लांट डिसीजचे एक्झाम्पल्स लिहा, पॅथोजन बॅक्टेरिया आहे आणि एक्झाम्पल्स लिहा असे प्रश्न येऊ शकतात. सो हे तिन्ही पण चार्ट्स महत्त्वाचे आहेत, बाकी तुम्ही हे स्किप करू शकता. हा फ्लो चार्ट महत्त्वाचा आहे, फ्लो चार्ट याच्या आधी पण ड्रॉ करायला आलेला आहे. एक मधल्या स्टेप्स तुम्हाला ब्लँक दिल्या जातात आणि तुम्हाला ते फील करायला येतं. सो हा इम्पॉर्टंट आहे. बाकी तुम्हाला हे आर्टिफिशियल बिहाईव्ह वगैरे काही ड्रॉ नाही करायला येत, हे पण ड्रॉ करायला येत नाही, पण कदाचित खूप आधी आलं होतं त्याच्यामुळे एकदा करून ठेवा. खूप काही अवघड नाही आहे. बटरफ्लायची अंडी, अळी, कोकोन आणि फिमेल बटरफ्लाय, हे सॉरी बटरफ्लाय नाही, सॉरी 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 सिल्कवॉर्म हे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे, ठीक आहे. सो हे तुम्ही करणार आहात. नेक्स्ट आहे लॅगचं काही करायची गरज नाही आहे, स्किप करू शकता. हे पण एकदा खूप आधी आलं होतं, अगेन खूप अवघड नाही आहे, 2-3 नावं आहेत. सो तुम्ही ट्राय करू शकता. याच्यामध्ये पण तुम्हाला चार्ट्स येतात, लाईक तुम्हाला नेम ऑफ विटॅमिन दिलं जाईल एका साईडला, आणि म्हणजे असे मॅच द कॉलम्समध्ये येतं. एका कॉलममध्ये नेम ऑफ विटॅमिन्स दिलं जाईल आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्याचं मायक्रोबियल सोर्स, आणि ते मॅच करा. सिमिलरली ऑर्गॅनिक ॲसिड्स एका साईडला आणि दुसऱ्या साईडला मायक्रोब्स यूज्ड, अगेन हे पण मॅच करा. अशा पद्धतीने तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स येतात. सेम अगेन या चार्टमधले पण क्वेश्चन्स आलेले आहेत आणि येतात. या चॅप्टरमध्ये मोस्टली हेच आहे की मायक्रोब्सची सगळी नावं लक्षात ठेवा, त्याचा यूज काय आहे, कुठून कसे येतात, ते सोर्स काय आहे वगैरे, हे सगळं विचारलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
हाँ, बायोगॅस प्लांटचे डायग्राम ड्रॉ करायला येते अलॉंग विथ पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन करायला येते. प्रोसेस एक्सप्लेन करताना तुम्हाला या रिॲक्शन्स पण एक्सप्लेन करायचे आहेत. याच्यामध्ये तीन स्टेप्स आहेत असं आपण म्हणूया. हायड्रोलायसिस आहे, ॲसिडोजेनेसिस आहे, मिथॅनोजेनेसिस आहे, हे तुम्हाला एक्सप्लेन करायला येतं. अलॉंग विथ जेव्हा मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा मी सांगेनच, पण आता लक्षात ठेवा की याचे बेनिफिट्स पण विचारले जातात. याच वर्षी 2023 विचारले गेले होते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन सेम पॅथोजन काय आहे, होस्ट काय आहे, याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला नायट्रोजन फिक्सिंग जे काही आपले मायक्रोब्स आहेत तर त्यांची पण नावं लक्षात ठेवायची आहेत. फ्री लिव्हिंग कोणते आहेत आणि सिम्बायोटिक कोणते आहेत, तुम्हाला एक्झाम्पल्स लिहायला विचारलं जातं एका मार्काला. त्याच्यानंतर हे काही डायग्राम्स नाही लक्षात ठेवले तरी पण चालतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण आहोत बायोटेकमध्ये. हा हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला ए काय आहे ते लिहा, बी काय आहे ते लिहा, असे प्रश्न विचारले जातात चार्टमध्ये. आता नेक्स्ट आहे बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीमध्ये पण हा जो डायग्राम आहे डीएनए रेप्लिकेशन थ्रू पॉलिमरेज चेन रिॲक्शन हा इम्पॉर्टंट आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. हा ड्रॉ करा आणि एक्सप्लेन करा पण येतो, 2023 आला होता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा काय डायग्राम करायची गरज नाही आहे, सो तुम्ही स्किप करू डायग्राम म्हणजे चार्ट करायची गरज नाही आहे. अगेन हे पण तुम्ही स्किप करू शकता, हे पण करू शकता स्किप. हे मात्र तुम्हाला थोडंफार लक्षात ठेवावं लागेल कारण हे तुम्हाला लिहायला येऊ शकतं आणि लिहायला आलं तर डायग्राम माहिती असलं तुम्ही इझिली लिहू शकता. त्याच्यामुळे तुमच्या माहितीसाठी बायोटेक्नॉलॉजीवरती तुम्हाला अशा पद्धतीने एक चार्ट बेस येऊ शकतं की ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी लिहा, मग तुम्हाला असे ॲरोज कडून एक 4 ते 6 एक्झाम्पल्स किंवा 4 ते 6 ॲरोज लिहावे लागतील. अगेन याच्यावरती पण तुम्हाला दिलं जातं मॅच द कॉलम्समध्ये येईल किंवा चार्टमध्येच दिलं जाईल कम्प्लीट करा वगैरे असं. सो हा चार्ट महत्त्वाचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे तुम्ही स्किप करू शकता, याच्यामधलं आलं तर नाही करू शकता स्किप, ठीक आहे. हे पण डायग्राम स्किप करू शकता, ट्रान्सजेनिक ॲनिमल्सची. त्याच्यानंतर संपला चॅप्टर. हे बघा, तुम्हाला अशा पद्धतीने रिकम्बिनंट प्रोटीन आणि इट इज यूज्ड फॉर अशा पद्धतीने तुम्हाला मॅच करायला येऊ शकतो तो चार्ट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन. याच्यामध्ये तुम्हाला जर आलंच तर हां निश आणि हॅबिटेटचं डिफरन्स बिटवीन करून ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट हे तुम्हाला ड्रॉ करायला नाही येणार, ओळखायला येऊ शकतं की स्लो ग्रोथ कशामध्ये आहे, रॅपिड ग्रोथ कशामध्ये आहे, निगेटिव्ह ग्रोथ कशामध्ये आहे, असं तुम्हाला ओळखायला येऊ शकतं, ड्रॉ वगैरे करायला नाही येणार. नेक्स्ट आहे तुम्हाला अगेन एक्सपोनेन्शियल ग्रोथ आणि लॉजिस्टिक ग्रोथमधला डिफरन्स आलाच तर तुम्हाला हे डायग्राम्स ड्रॉ हे ग्राफ्स ड्रॉ करायचे आहेत. अलॉंग विथ तुम्हाला असं पण येऊ शकतं की या ठिकाणी ब्लँक्स दिले जातील आणि ओळखा इथे काय असेल, ठीक आहे. सो त्यासाठी तुम्हाला हा ग्राफ करायचा आहे. आफ्टर दॅट बाकी तुम्ही हे स्किप करत केलं तरी पण चालेल, हे पण स्किप करू शकता स्किप, ठीक आहे, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इकोसिस्टम्स अँड एनर्जी फ्लो. याच्यामध्ये पण जास्त काही डायग्राम्स नाही आहेत, याच्यामध्ये फक्त जे सायकल्स आहेत आपले, हां हे एकदा करून ठेवा, इझी आहे पण तरी पण आलंच एक्झामला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. याच्यामध्ये कसं येतं कार्बन सायकल एक्सप्लेन करायला येते, सोबत डायग्राम ड्रॉ करा. सो तुम्हाला कार्बन सायकलचे डायग्राम आणि एक्सप्लेनेशन माहिती पाहिजे अलॉंग विथ फॉस्फरस सायकलचे डायग्राम आणि एक्सप्लेनेशन. तुम्हाला हे सगळे झाडं बिडं काढायची गरज नाही आहे, तुम्ही जस्ट प्लांट्स लिहू शकता आणि खाली ॲरोज दाखवू शकता, ॲनिमल्स लिहू शकता आणि ॲरोज दाखवू शकता. हे प्लांट्स काढून दाखवायची किंवा ॲनिमल्स काढून दाखवायची गरज नाही आहे. एक असं बॉक्स करा, प्लांट्स लिहा आणि ॲरोज करा, परत ॲनिमल्सला बॉक्स करा आणि ॲरोज करा, डिकम्पोजर्सला बॉक्स करा आणि ॲरोज करा, ठीक आहे. म्हणजे फ्लोचार्ट टाईप तुम्ही करू शकता हे, ओके, ठीक आहे. बाकी तुम्हाला अगेन काहीच ड्रॉ करायला वगैरे नाही येणार, सो तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. याच्यामध्ये पण जास्त काही डायग्राम्स नाही आहेत, हां हे मात्र तुम्हाला ड्रॉ करायला येऊ शकतं. ग्राफ ड्रॉ करा आणि स्पीशीज एरिया रिलेशनशिपबद्दल शॉर्ट नोट लिहा असं येऊ शकतं, किंवा हे इक्वेशन तुम्हाला ब्लँक दिलं जाईल आणि इथे काय येईल विचारलं जाऊ शकतं, हे इक्वेशन पण इथे काय येईल विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. बाकी पायचार्ट वगैरे काही ड्रॉ नाही करायला येणार, सो तुम्ही स्किप करू शकता. हां हे तुम्हाला टाईप्स ऑफ पोल्युशन खूप बेसिक गोष्ट आहे, असं काही नाही की यातलंच लिहिलं पाहिजे, तुम्ही मनाने पण लिहू शकता, पण ॲटलीस्ट टाईप्स ऑफ पोल्युशन जर आलाच एखादा खूप इझी क्वेश्चन तर त्या आयत्या वेळेला आठवायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवू शकता. अगेन तुम्हाला हे काही ड्रॉ नाही करायला इतकं कॉम्प्लेक्स, तुम्ही हे स्किप करू शकता, हा चार्ट पण स्किप करू शकता, ठीक आहे. चलो
बाकी चॅप्टर संपलेला आहे आणि टेक्स्टबुक पण संपलेला आहे. सो अशा पद्धतीने काय काय इम्पॉर्टंट डायग्राम्स येऊ शकतात किंवा डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स कसे येऊ शकतात हे सगळे आपण या चॅप्टर या पूर्ण बुकमधले पाहिलेले आहेत. हा आपला सेकंड पार्ट होता आणि हो तुम्ही सगळ्यांनी फर्स्ट पार्ट पाहिला असेल, नसेल पाहिला तर नक्की पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला बायोलॉजीमधले सगळे जे काही इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत, इम्पॉर्टंट चार्ट्स आहेत आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आहेत ते सगळ्याचे आयडिया मिळेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. हा व्हिडिओ नक्की तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा. बाय बाय.